जगात गव्हाच्या सर्वात मोठ्या आयातदारांपैकी एक असलेल्या इजिप्तनं भारताकडून गहू आयात करायला मंजुरी दिल्यानं देशातल्या गहू निर्यातीला मोठी चालना मिळेल अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज दिली ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते दोन हजार बावीस तेवीस या वर्षात इजिप्तला तीस लाख टन गहू निर्यात करण्याचं भारताचं उद्दिष्ट आहे तर या काळात एकूण एक कोटी टन गव्हाच्या निर्यातीचं भारताचं उद्दिष्ट आहे याआधी भारत इजिप्तच्या गहू पुरवठादार देशांमध्ये समाविष्ट नव्हता गेल्या वर्षी इजिप्तनं आयात केलेल्या एकूण गव्हापैकी ऐंशी टक्के गहू रशिया आणि युक्रेनमधून मागवला होता मात्र सध्या या दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताला ही संधी मिळाली आहे असं गोयल यांनी सांगितलं गेल्या दहा वर्षांपासून इजिप्तकडून गहू आयातीची परवानगी मिळवण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू होते अलीकडेच दुबईत इजिप्तच्या अर्थमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर या प्रस्तावाला गती मिळाली आणि पंधरा दिवसात इजिप्तकडून मंजुरीही मिळाली असं त्यांनी स्पष्ट केलं सध्या भारताकडे अन्नधान्याची विपुल क्षमता असून जगभरातल्या गरजू देशांना आम्ही धान्य निर्यात करू शकतो जागतिक व्यापार संघटनेनं संदर्भातले नियम शिथिल केल्यास भारत अन्नधान्याच्या बाबतीत जगाची सेवा करू शकेल असं गोयल म्हणाले भारतातून उत्तम दर्जाचा गहू निर्यात व्हावा यावर पंतप्रधानांनी भर दिला आहे अशी माहितीही पियुष गोयल यांनी दिली कम से कम सो लाख टन और शायद संभावना ये भी है डेढ सौ लाख टन हम अनाज गेहूं का निर्यात एक भारत की से ये विश्व को हो, हमारी तरफ से संवेदनशील नेतृत्व की परिचय देने का एक और हमारे पास अफसर आए प्रधानमंत्री जी ने उस दिन यूएस प्रेसिडेंट की मीटिंग में भी कहा कि अगर डब्ल्यू के थोड़े जो हमारे ऊपर बंधन है उसको रिलैक्स कर दें कि हमारी फूड सिक्योरिटी में जो स्टॉक्स हैं वो हम एक्सपोर्ट नहीं कर सकते एज पर डब्ल्यू रूल्स जो कई वर्ष पहले हमारी सरकार ने नहीं ऐसा बंधन मांगा है अपने ऊपर पिछली सरकार ने अपने ऊपर ये बंधन ले लिया था तो हम उसके साथ बंधे हुए हैं पर क्या, वो थोडा कर दिया जाए, तो भारत और ज्यादा अधिक रूप में विश्व की सेवा देशातल्या शेतकऱ्यांसह सर्व घटकांनी केलेलं विक्रमी उत्पादन आणि निर्यात प्रोत्साहन परिषद तसंच सरकारमधला समन्वय यामुळे गेल्या वर्षी कोविड काळातही भारतानं चारशे वीस अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचं मोठं उद्दिष्ट पार केलं एकाच वर्षात त्रेचाळीस टक्क्यांची निर्यात वाढ ही भारताची सगळ्यात मोठी कामगिरी आहे असंही गोयल म्हणाले त्याआधी वर्षभराच्या नियोजनाच्या दृष्टीनं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी आज मुंबईत निर्यातदारांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला निर्यातदारांशी फलदायी चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे निर्यातीचा वेग वाढवण्याबाबत चर्चा केल्याचंही पियुष गोयल यांनी स्पष्ट केलं